एकोणीसशे पंच्याण्णव साल होतं शिवसेना आणि भाजपाचं सरकार सत्तेवर येणार होतं त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी आणि मनोहर जोशी या दोघांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी होत होती मुळात मनोहर जोशी आणि सुधीर जोशी दोघं मामा भाचे होते ते तसेच हे दोघंही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे समजले जात होते अशावेळी मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू असताना राजकीय घडामोडी घडवत मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पद मिळवलं आणि यात भाचे सुधीर जोशी यांना महसूल मंत्री या पदावर समाधान मानावं लागलं म्हणजे राजकारणात मामा भाचाचा गेम करतो हे काही नवीन नाही पण आता सत्यजित तांबे यांनी मामा बाळासाहेब थोरात यांचा गेम करत चक्क अपक्ष म्हणून नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे म्हणूनच आज सत्यजित तांबे यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम टी वीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि कॅमेरावर आहेत अक्षय जाधव आधी जाणून घेऊयात कोण आहेत सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्यजित तांबे या नावाची चर्चा सुरू झाली सत्यजित तांबे हे आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांचे पुत्र आहेत ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख आहे सत्यजित तांबे हे दोन हजार सालापासून राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी एन एस च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेला दोन हजार सात साली अवघ्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत त्यांची एंट्री झाली होती दोन हजार अठरा साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले होते राहुल गांधींच्या जवळचे नेते अशीही तांबेंची ओळख आहे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या दोन हजार सात आणि दोन हजार बाराच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून सत्यजित तांबे यांनी काम केलं आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता सत्यजित तांबे यांच्याकडे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी राज्यभर युवकांचं संघटन मजबूत केलं होतं त्यावेळी युवक काँग्रेसमार्फत त्यांनी राबवलेलं चलो पंचायत अभियान चर्चेत आलं होतं त्यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली आणि मुलं अहिल्या सूर्या यांच्यासोबतचे अनेक आनंदी क्षण ते सोशल मीडियावर शेअर करतात मामा बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या मुलीसोबत ते प्रत्येक क्षणाला सुखदुःखाच्या क्षणी सोबत असतात सध्या सत्यजित जय हिंद लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत नगर रचना नागरी व्यवस्थापन या संदर्भातील त्यांचं सिटीझन विल हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे सेंटर फॉर इंडियन इंटरनॅशनल रिलेशन या संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत तर त्यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर त्यांच्या आई दुर्गाताई तांबे या संगमने नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आहेत आता जाणून घेऊयात सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा का होते येते सत्यजित तांबे यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे यावेळी सत्यजित उमेदवारी अर्ज मागे घेतला तसेच सत्यजित तांबे यांनी आपण सर्व पक्षीय नेत्यांना भेटणार आहोत असंही सांगितलं आहे आणि त्यांचा पाठिंबा घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे दोन्ही गट भाजप रासप मनसे या सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले यावर आता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली बावनकुळे म्हणाले अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नाही पण पाठिंबा मागितला तर आम्ही नक्कीच विचार करू मुळात काही वेळा सत्यजित तांबेंची बंडखोर भूमिका त्यांचे आक्रमक विचार समोर आले होते गेली बावीस वर्ष काँग्रेसचे अव्याहतपणे काम करून पक्षाचा विचार वाड्या वस्त्यांपर्यंत त्यांनी पोहोचवला पण तरीही पक्ष काही संधी देत नव्हता अखेर भाजपाच्या ऑफरनंतर सत्यजित तांबेंनी भूकंप केला वडिलांना काँग्रेसने उमेदवारी देऊन त्यांना माघार घ्यायला लावून स्वतःच मात्र अपक्ष म्हणून अर्ज त्यांनी दाखल केला बाळासाहेब थोर थोरातांनी संधी न दिल्यानंतर भाचाने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे त्याचा हा निर्णय म्हणजे भाजपाचं कमळ हाती घेण्याचा टाकलेलं पहिलं पाऊल मानलं जातंय पण बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यात हे विचारांचं अंतर नेमकं कधी आलं का आलं खर तर सत्यजित तांबे काँग्रेसचा हात सोडून फडणवीसांची साथ घ्यायला भाजपामध्ये जातील का सत्यजित तांबेंची वाटचाल भाजपातील त्यांच्या प्रवेशाची नांदी म्हणायची की काँग्रेसला दिलेला शह हे काही दिवसात स्पष्ट होईलच पण विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी ट्विस्ट आणलंय त्याची चर्चा पुढचे अनेक दिवस सुरू राहील यात काही वाद नाही परंतु या सगळ्यामुळे सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा होत आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद